लहान आणि पातळ केसांसाठी सुंदर जुडा अंबाडा हेअरस्टाईल कशी करायची तर चला पाहूयात आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जर तुमचे केस लहान असतील किंवा पातळ असतील तरीसुद्धा तुम्ही सुंदर असा मोठा आणि खूप बाउन्सी दिसणारा अंबाडा जुडा हेअरस्टाईल कसा करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी बघा, समोरचे जे केस आहेत छान विंचरून घेतलेले आहेत आणि पुन्हा आम्ही थोडंसं पार्टिशन केलेलं आहे। तर पार्टिशन केल्यानंतर जो माझा डावा साईडचा भाग आहे तर ते असं कंगव्याने थोडे थोडे केस मी उचलून घेतलेले आहेत आणि एकमेकांमध्ये असे गुंडाळून घेतलेले आहेत, म्हणजे समोरचे केस आहेत ते रोल केलेले आहेत। जर तुमचे केस पातळ असतील तर असे रोल आहेत ते थोडेसे फुगवून घ्यायचे, तर आपला समोरचा जो लुक आहे तो खूप छान दिसतो आणि साडीवरती अशा पद्धतीच्या ज्या हेअरस्टाईल आहे सणांसाठी कार्यक्रमांसाठी खूप सुंदर दिसतात। अगदी याच पद्धतीने मी बघा, माझ्या जो उजव्या साईडचा भाग आहे तो सुद्धा थोडा थोडा उचलून घेतलेले आहेत कंगव्याने केस आणि रोल केलेले आहेत। जर तुमचे केस पातळ आणि लहान असतील तर तुम्ही असे छोटे छोटे रोल करून केस एकदम समोरचे फुगीर बनवू शकता, म्हणजे तुमचे पातळ केस असतील तरीसुद्धा समोरचा भाग चपटा दिसणार नाही आणि थोडा बाउन्सी दिसेल, फुगीर दिसेल आणि चेहऱ्याला सुंदर असा लुक येईल। तर हे रोल केलेले भाग मी दोन्ही साईडवरून पिनाने सिक्युअर केलेले आहेत आणि हा झालेला आहे आपला समोरचा भाग। त्यानंतर पाठीमागे जाऊन मी कंगव्याने छान केस विंचरणार आहे। जे रोल केलेले केस आहे तिथून आपल्याला एकदम हलक्या हाताने केस विंचरून घ्यायचे आहेत, नाही तर आपले रोल आहे ते लूज होऊ शकतात। त्यानंतर तिथे एक रबर बँडने मी पोणी बांधून घेत आहे। पोणी बघा थोडीशी सेंटरच्या थोडंसं खाली मी बांधून घेतलेली आहे, कारण अंबाडा आणि जुडा हेअरस्टाईल आहे त्या खालच्या साईडला खूप सुंदर दिसतात आणि लुकसुद्धा भारी देतात। त्यानंतर एका डोनटने मी ही हा पोणी डोनटमधून बाहेर काढून घेतलेली आहे आणि डोनट दोन ते तिन्ही बाजूने पुन्हा यूपीनी सिक्युअर केलेला आहे। हे पिन्स वापरताना तुम्ही शक्यतो नवीन पिन्स वापरा, जेणेकरून त्या न वापरलेल्या असतील आणि आपली हेअरस्टाईल एकदम घट्ट बसेल। त्यानंतर डोनट आणि हे जे पोनीटेलचे केस आहेत ते पुन्हा मी एका रबर बँडने सिक्युअर केलेले आहेत। तर तुम्ही ते ब्लॅक कलरचे रबर बँडसुद्धा वापरू शकता, जेणेकरून तुमच्या केसातून ते पुन्हा दिसू नयेत। त्यानंतर राहिलेले जे केस आहेत ते बघा, मी वरच्या साईडवरून उचलून घेतलेले आहेत आणि जिथे माझी पोनीटेल किंवा जो रबर बँड बांधलेला भाग होता तर तो पुन्हा या सर्व केसांनी मी कवर केलेला आहे, म्हणजे इथे मला माझा आतमधला जो पोनीटेलचा भाग आणि रबर बँड आहे ते लपवून घ्यायचे आहेत। त्यानंतर वरचे जे केस आहे जेवढा माझा जुडा आहे तिथेपर्यंत घेतला आणि तो भाग पुन्हा पिनाने सिक्युअर केला। उरलेले केसांचे टोक आहे ते सुद्धा खालच्या साईडला रोल करून मी पिनाने सिक्युअर केलेले आहेत आणि हा झालेला आहे माझा जुडा अंबाडा। तर पातळ आणि लहान केसांसाठी ही हेअरस्टाईल एकदम परफेक्ट आहे, कारण इथे तुमचे केस छोटे आणि पातळ असतील तरीसुद्धा अशा पद्धतीने खूप मोठे आणि बाउन्सी दिसतात, खूप फुगीर दिसतात। तर अशा हेअरस्टाईल तुम्ही साडीसाठी किंवा एखाद्या ट्रॅडिशनल ड्रेससाठी किंवा लेहंग्यासाठी सुद्धा करू शकता। आणि आता बघा, एका ब्रॉचने मी ही हेअरस्टाईल डेकोरेट करणार आहे। तर मोठा ब्रॉच घेतलेला आहे आणि तुम्ही बघाल दोन्ही साईडवरून मी पिनाने हा ब्रॉच सिक्युअर केला आणि माझा जो अंबाडा आहे किंवा जुडा आहे तो किती सुंदर लुक देतो आहे तुम्ही बघाल। साडीवरती खूप सुंदर दिसतो हा जुडा आणि तुम्ही सणांसाठी कार्यक्रमांसाठी अशा पद्धतीचे जुडा हेअरस्टाईल करून तुम्ही तुमचा लुक आणखीनच सुंदर करू शकता। तर मैत्रिणीनं हा होता आपला आजचा व्हिडिओ। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा। तुम्हाला आणखी कोणत्या पद्धतीचे हेअरस्टाईल बघायला आवडतील ते सुद्धा सांगा। आणि हा समोरचा लुक आहे बघा, मी थोडेसे फ्लेक्स काढलेले आहेत आणि तुम्हाला मी समोरून सुद्धा शेअर केलेला आहे कशी ही हेअरस्टाईल दिसते ती। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहणारच आहोत। तोपर्यंत तुम्ही मस्त रहा, खुश रहा आणि शिकत रहा। तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये, बाय।